आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सणाचं नेमकं महत्त्व काय? या सणाचं असं महत्त्व आहे की आधी पौराणिक कथा आहे की एक लहान मुलं होते बा, ते खायला वाचून त्यांना घरी मिळायचे नाही, शेजारी पाजारी बघायचे की आपल्या त्यांच्याकडे गौराई आलं, त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे सुद्धा यावं, ते आई वडिलांकडे हट्ट करायचे की तू सुद्धा आमच्याकडे गौराई आण म्हणून. मग काय झालं, एक त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्या गौराई आणल्या, पण त्यांच्याकडे त्यांना काही पदार्थ वगैरे खायला वगैरे असं काहीही नव्हतं, जे घरात होतं त्यांनी ते बनवलं आणि त्यांना ते खाऊ घातलं. तर ते त्यांचं 2.5 दिवसाचं माहेर, 2.5 दिवसाच्या माहेरी ते त्यांच्या घरी जातात, 2.5 दिवसासाठी ते आपल्याकडे येतात. 2.5 दिवसाचं माहेर म्हणजे त्यांना, म्हणजे जी बाई, म्हणजे त्यांची कहाणीच अशी आहे की जी बाई गरीब होती, तिच्या घरी काहीच नव्हतं, पण मग ती ज्या दिवशी ते आल्या त्या दिवशी तिच्याकडे जे काही होतं त्याच्यातच त्यांनी, म्हणजे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात, तर त्यांना ते भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याच्यात त्या पण खुश होऊन गेल्या. आणि मग तिला इतका आनंद झाला की आपल्या घरी कोणी येत नाही, पण मग आपल्या घरी कोणी आलंय तर आपण सगळ्यांकडनं काही काही घेऊन मिळून आणि त्यांना काहीतरी नैवेद्य करू. मग तिने सगळ्यांना सांगितलं की आमच्याकडे महालक्ष्मी आल्या आहेत, महालक्ष्मी आलेल्या आहेत. मग सगळ्यांनी तिला सगळ्या प्रकारे मदत केली आणि मग तिने सगळे प्रकार केले, म्हणून हे दुसऱ्या दिवशी पूर्णवर्णाचा नैवेद्य करतो. मग ती तशा प्रकारे तिच्याकडे जेवढं मिळालं तिने तेवढ्या प्रकारे नैवेद्य दाखवला आणि मग त्या खूप खुश झाल्या. आणि मग जाताना तिसऱ्या दिवशी, म्हणजे 2.5 दिवसाच्या दिवशी, मग दही भात वगैरे तसा नैवेद्य दिला जातो आणि मग त्यांची सांगता केली जाते. गौराईंचं आगमन झाल्यानंतर आपण कोणकोणत्या प्रकारचा नैवेद्य त्यांच्यासाठी करतो किंवा कशी सजावट करतो याबद्दल काय सांगाल? गौराईसाठी आपण पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य करतो, मेथीची भाजी आणि आपली बाजरीची भाकर. दुसऱ्या दिवशी पूर्णवर्णाचा पूर्ण स्वयंपाक असतो आणि तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी जातात ते, त्या दिवशी सुद्धा काहीतरी कोणी, प्रत्येकाची प्रथा आहे वेगळी वेगळी, प्रत्येकाचं जसं महाराष्ट्र झालं, विदर्भ किंवा मराठवाडा याच्याकडे, तर कुठे आमच्याकडे जी म्हणजे माझ्या माहेरची प्रथा तिकडे सर्वच इथे पदार्थ वेगळे केले जातात आणि तिथे आंबील म्हणून दाखवतात, आंबील आणि कतली त्याचं महत्व असतं. तर इथे दूध शेवया म्हणा किंवा दही भात त्याचं महत्व असतं इथे ज्या दिवशी त्या घरी त्यांच्याकडे जातात त्या दिवशी. आज आपण बघतो तरुणाईला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललाय, कुठेतरी भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे की काय असं आपल्याला दिसून येतं. मग या सणानिमित्त तुम्ही तरुणाईला काय आवाहन करू इच्छितात? प्रत्येक आपल्या ज्या आधीचे आपले जे आहे पुढचे आधीचे पिढीचे वगैरे पूर्वज आहे त्यांनी आपल्याला हे का सण संस्कृती का जपून दिलेलं आहे, त्याच्या मागे काहीतरी रूढी परंपरा आहे, त्याच्यासाठी त्या या पुढे न्याव्या, पुढच्या तरुणाईनी सुद्धा पुढे न्याव्या, याच्यात प्रोत्साहन घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि जसं तुम्ही जर जेव्हा इन्वॉल्व व्हा याच्यामध्ये एकत्र याल तेव्हा तुम्हाला समजेल आणि आपली संस्कृती आपल्यालाच जपायची आहे, ती आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला द्यायची आहे. त्याच्यासाठी मी सर्वांना, म्हणजे सर्वच तरुणींना विनंती करेल की प्रत्येकाने आपण सहभाग घ्यावा, नसेल आपल्या घरी तर आपण दुसरीकडे सुद्धा जावा. तर आपण या ठिकाणी गौरी पूजनाची माहिती बघितली आहे, यांनाच महालक्ष्मी गौरी सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी गौरींच्या आरासामध्ये किंवा नैवेद्यांमध्ये विविधता आपल्याला आढळत असली तरी या मागची एकच भावना असते, ती म्हणजे घरातल्या धान्यामध्ये लक्ष्मीमध्ये बरकतता यावी. पाथरकर कुटुंबियांनी तरुणाईला देखील आवाहन केलेलं आहे की आपण आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे आणि विविध सण साजरी करत एकत्र आलं पाहिजे. सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली, लक्ष्मी आली ओ वाडीते कापराणी, भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली. या सुंदर भक्तिमय गौऱ्यांचे आगमन ते सांगता कार्यक्रमासाठी अश्विनी पाथरकर, माजी नगरसेविका सविता सदाफळ, श्रुती पाथरकर, श्रेया पाथरकर, निलिमा देवारे, सुरेखा बोर्डे, मिनल सदावर्ते, पूजा सदावर्ते, रुपाली खांबेकर, मयुरी पाथरकर आदींनी परिश्रम घेतलेत. शेकडो भाविकांनी या गौऱ्यांचे दर्शन घेत आयोजकांचं कौतुक केलंय. हर्षिता गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता. प्राणांच्या ज्योती आई भक्त गण गाती, येथे अंबिकेची वस्ती सोन्याच्या पावलांनी, महालक्ष्मी आली ओ वाडीते कापराणी, भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी. भाव भक्तीच्या केल्या माळा, घातल्या अंबिकेच्या गळा, पायी वाजे घुंगूर माळा, केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलांनी.
लक्ष्मी आली, लक्ष्मी आली, ओवाडते का पुराणी, भक्त प्रसन्न झाली, प्रसन्न झाली, सोन्याच्या पावराणी, अंबिकेची भरली ओटी, लावली चंदन ऊटी, कीर्ती तुझी जगजेठी, झाली दर्शनाला दाटी, सोन्याच्या पावराणी, महालक्ष्मी आली, लक्ष्मी आली, सोन्याच्या पावराणी, कापुराची वात माते ओवाडू तुझला, अंबे ओवाडू तुझला, देह बाण अहंकार चरणी वाहिला, दया क्षमा शांती माते उजडल्या ज्योती, अंबे उजडल्या ज्योती, स्वयं प्रकाशली देखली मातेची मूर्ती, मी तू पण काळ वेळ काजळी केली, माते काजळी केली, नित्यानंदे तणू माते चरणी वाहिली, कापुराची वात माते ओवाडू तुझला, अंबे ओवाडू तुझला, देहवान अहंकार चरणी वाहिला, आनंदाने भावे कापूर आरती केली, माते आरती केली, पंचतत्व मावते चरणी वाहिली, कापुराची वात माते ओवाडू तुझला, अंबे ओवाडू तुझला, देहवान अहंकार चरणी वाहिला, कपूर गौरम कर्णावतारम प्रसादारम पुजेंद्रारम सदावृंदम पुजारी देव कुंभवाणी सदनम कदाल माला कपाल गाय कपाल माला शोषधाय जगम्बराय जगम्बराय नम शिवाय नम शिवाय कर्पूर निरंजन धूपम दीपम समर्पयामि महालक्ष्मी माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय भारत माता की जय लिंग लोटांगन वंदी न चरण डोळे अन पाई न रूप तुझे प्रेमे आई गिन आनंद पूजन भावे वाई नमने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या गण त्वमेव त्वमेव सर्व मम देव पाय नमाचा मनसे तेरा उदक भावा प्रभुति स्वभावा करो यज्ञम सकल फल स्मै नारायणानि समर्पयामि अखिल देशो नारायण कृष्णामुद्रम वासुदेव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा